झाले का मम्मा हे इथले नाही विंचरले पटकन करा पटकन जायचंय ना आपल्याला कुठे जायचंय आपल्याला कशाला जायचंय बाबू कशाला जायचंय आपल्याला डीमार्टला का जायचंय ग प्रिशु कशाला तू म्हणली ना माझी क्रीम लावून आहे ती देऊ का माझ्याकडे क्रीम आहे मम्मा आयब्रोज कधी करते माझ्या प्रिशु काय करून काय नाही व्हायला आयब्रो कधी करते माझ्या सांग तू आज दुपारी करती का हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आज आम्ही कुठे जातोय प्रिशु कुठे चाललो आपण डीमार्टला जातोय आम्ही कशासाठी कशासाठी दिवाळीची खरेदी करायला है ना तर प्रिशु आम्हाला डीमार्टला घेऊन चालली आज है की नाही मम्मा तिला माहिती आहे इथला डीमार्ट तर चला मग आज पुण्यातल्या डीमार्टला जात आहोत आम्ही आणि मी तर राहायला होते त्यावेळी पण मी इथे सामान वगैरे भरून घ्यायचे तर चला दाखवते तुम्हाला कसा आहे आमच्या पिंपरी चिंचवडचं डीमार्ट तसे तर पुण्यात भरपूर डीमार्ट आहेत प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळं पण आमच्या एरियातलं आहे ते तुम्हाला दाखवते मी आणि आम्ही डीमार्टला आलेलो आहोत तर तुम्ही इथे गर्दी पाहू शकताय अक्षरशः ट्रॉलीला सुद्धा इथे नंबर होते आणि दिवाळीच्या वेळी प्रत्येक वेळी डीमार्टमध्ये असंच असतं आणि गर्दी एवढी होती मध्ये खरंच काही सुचलं नाही सहाही होते किंवा काही जे काही राशन झालं आणि सर्व होतो आम्ही त्यामुळे प्रत्येकाने एक एक साहित्य बस कुठून काय घ्यायचं कुठून काय घ्यायचं असं सर्वांनी एक एक साहित्य घेतलं त्यामुळे नको सेपरेट घे आम्ही अर्धे तेवढे आत बाहेर आलो डीमार्ट मधून सांडेन ना बाई तूच काम कर आम्ही बसतो करती का दे पटकन दे साळायचं राहिले माझं हे काम बरं दे तर डीमार्ट होऊन आल्यानंतर आम्ही सर्वांनी थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर आता लागलोय कामाला तर काम काय करतोय मम्मा आपण काय बनवतोय आपण भाजी चिवडा तर अवतार बघा प्रिशुचा आम्ही इथे चुलीची पूजा वगैरे करून फराळाला दिवाळीच्या फराळाला सुरुवात केली आहे तर आमचं कुंकू पाहून तिने पण मग हे असं हातानेच लावून घेतलंय कसं लाजते नक्क आणि इकडे बघा पूजाचं चाललंय आणि इथे चिवडा दगडी पोह्यांचा चिवडा बनवतो म्हणजे भाजके पोहे याचा चिवडा बनवतोय आम्ही इथे तर चुलीवर बनवतोय कारण ना
जरा बाहेरच्या वातावरणामध्ये बनवणं ठीक वाटतं, कारण घरामध्ये हा तेलाचा वास वगैरे डोक्यात बसतो त्यामुळे, आणि जेवढं पण चुलीवर बनवलं ना तेवढं मला पण भारीच वाटतं, त्यामुळे इथे आम्ही आता चुलीवर बनवतो सर्व काही. आता पूर्ण दिवाळी आम्ही चुलीवर बनवणार आहोत, मोस्टली आयटम चुलीवरच बनणार आहेत, त्याच्यामुळे बघा मस्त आहे, इंटरेस्टिंग है ना मम्मू. मम्मू इकडे बघ, आज आपण काय बनवणार आहे भाजी? पप्पा काय आणायला गेलेत सांग ना. खोबरं. खोबरं. अगं चिकन चिकन चिकन. मग काय करायचं आपल्याला चिकनचं? कृष्णला आवडतं चिकन? आवडतं. झोपेतून उठली तर अवतार कसा झालाय पा, अशीच आली आहे उठून इकडे. आणि ते बघा कोण आले, कोण आले ग मम्मा? कोण आले? तर ही सोनीची मैत्रीण आहे, माझी बहीण संध्याजी होती तिची मैत्रीण आहे ही, आणि खूप गोड आहे, हसमुख आहे, बोलणं कमी हसणं जास्त. आणि लातूरला पण मला भेटायला आली होती, पण त्यावेळी आमचा व्हिडिओ करणं झालं नाही. रील्स आम्ही भरपूर बनवल्या, तर त्या तुम्ही पाहिल्याही असतील. आणि तिला आम्ही आता हा चिवडा ट्राय करायला सांगितलंय, एक्सपेरिमेंट तिच्यावरती कसं झालंय कसं नाही. भाग्यश्री थोडासा चिवडा खाऊन बघ ग. कुरकुरीत आवाज इथपर्यंत येतोय. छान झालंय, छान झालंय. तर इथे भाजक्या पोह्यांचा हा चिवडा बनवून तयार झालेला आहे, आणि त्यानंतर आम्ही आता स्वयंपाक बनवतोय. तर मस्त असं झणझणीत काळ्या वाटणातलं चिकन बनवणार आहोत आज आम्ही. चुलीवरती चिकन शिजतंय, इथे भाकरी राहिल्यात आणखीन, आणि इथे मम्मा बसली आहे. मम्मू सिरियस मूड आहे आता. मग भाग्यश्री आपल्याला रील कधी बनवायच्यात? वेळ काढून जरा दिवाळी करून. यावेळी छान छान बनवू आणखी ना मस्त. चला आता गप्पा मारते जरा वेळ मी हिच्या बरोबर, त्यानंतर ती जाणार आहे. आणि काय घेऊन आली ग तू खायला, काय घेऊन आली ग दाखव ना आम्हाला. बटर आणलं. ओहो बघा बघा, हे ही असते मायेची शिदोरी, घेऊन आली आहे तिकडून घरून तिच्या खाण्यासाठी. तिला माहिती आहे मला हे आवडतं, आणि हे बरं का आपल्या पुण्यालाच भेटतं, जे डब्यातली खारी असते ना ती, आणि लहानपणापासून मी खाल्लेलं आहे त्यामुळे मला हे खूप आवडतं. तर हे घेऊन आलेली आहे बघा. थँक्यू थँक्यू, वेलकम. आता एवढं खाऊन मी जाऊ का लातूर? भोपळ्यासारखी होईल मी एकदम. आधी सपित्ताने काही खाता येईना, पण खावं लागणार आहे. आवडीचा आयटम आहे हा, लातूरला भेटत नाही असे, म्हणजे भेटतात पण क्वालिटी अशी भेटत नाही जशी पुण्याला आहे तशी. चला आता थोडं गप्पा मारतो आम्ही.